नंदुरबार जिल्ह्याची युवा आघाडीची जिल्हा कार्यकारिणी जी डिक्लेअर करण्यात आलेली आहे माननीय प्रदेशाध्यक्षांच्या वतीने, तर त्याची बैठक आज इथे जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली आणि एकूणच नंदुरबार जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची राजकीय भूमिका, इथले सामाजिक प्रश्न आणि त्यासोबतच जनआंदोलनांच्या भूमिकेत वंचित नेहमी असतो, तर त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद होणं, कार्यकर्त्यांना एकूणच पक्ष आणि पक्षाची भूमिका कळणं आणि त्यातूनच मग नंदुरबार जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये ज्या नगरपालिका येत आहेत त्यासोबतच ग्रामपंचायतींच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुका येत आहेत, तर त्या निवडणुकांच्या ठिकाणी आपण खुर्च्यांवर जाऊन बसणं आणि आपल्या लोकांचे प्रश्न सोडवणं यासाठी कार्यकर्त्याला सक्षम करण्यासाठीचा हा एकूणच बैठकीचा भाग आहे. बहुजन आघाडीचं सुरुवातीपासूनच एक लक्ष आहे की इथल्या सगळ्यात शेवटच्या माणसाला सत्तेवर बसवणं की तो त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी जे आतापर्यंत थांबवून ठेवलेले आहेत इथल्या प्रस्थापित राजकारण्यांनी, तर ते सोडवण्यासाठी त्याला सक्षम बनवणं. नंदुरबार जिल्हा आपण पाहिलं तर महाराष्ट्रातल्या माल न्यूट्रिशनच्या बाबतीमध्ये असेल, इथल्या आदिवासींच्या विस्थापनाविषयी असेल, त्यासोबतच इथे असलेलं एकूणच नैसर्गिक संसाधनं आणि त्या ठिकाणी होणारी घुसखोरी असेल, या सगळ्यां अशा तो प्रश्नांनी घेरलेला जिल्हा आहे. या सगळ्यांमध्ये तिथे असलेला जो त्याचा मूळ मालक आहे, इथला आदिवासी बांधव आहे, इथले भटके विमुक्त आहेत, या सगळ्यांना न्याय मिळवून देणं, त्यांच्या रोजगारांची साधनं उपलब्ध करण्यासाठी इथल्या सत्ताधाऱ्यांसोबतच इथल्या शासन आणि प्रशासनांशी सातत्याने संवाद, मग तो जनआंदोलन असो किंवा मग तो पत्रव्यवहार असो किंवा मग त्याच्या बैठका असो, या सगळ्यांतून साधनं आणि एकूणच नंदुरबार जिल्ह्याला एक स्ट्रॉंग कशा पद्धतीने करता येईल याविषयी काम करणं.